नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील देळूक एक गाव आहे देळूक नावाचं, आणि त्या ठिकाणी बरेचसे ग्रामस्थ हे घरकुलापासून वंचित राहिलेले आहेत. त्याच्यापैकी एक नागरिक आपल्या सोबत आहेत, बालाजी जगताप म्हणून. आपण पाहू शकता बालाजीरावांचं घर. बालाजीराव सांगत आहेत की अक्षरशः घोषीनं घर भुसभुस केलेलं आहे स्वतः. आणि किती दिवसापासून तुम्ही घरकुलची मागणी करता? 2000 माझ्याकडे रिसोड आहे, 2000 घरकुलची मागणी कराल. तरी ते वरचे अधिकारी म्हणतात, पंचायतला म्हणा, पंचायत म्हणते वरच्या अधिकाऱ्याकडे जा, असे हेलपाटे मारून मारून मी परेशान झालो. पुष्कळ वेळेस अर्ज दिले तरी अजून माझं काही लागलेलं नाही. हे का व्हायलंय काही नाही. गटविकास अधिकाऱ्याला मी बोललो, गटविकास अधिकारी उर्मटपणाने बोलतात. केरामध्ये गटविकास अधिकारी कुमारसाहेब होते, त्यांनंसुद्धा उत्तर मला वेगळं द्यायचं. आमच्या हातात नाही, वरून येतंय असं येतंय. मी त्याला म्हणलो, वरून म्हणजे काय आकाशातून पडते का हे तरी सांगा. वरी जायचं पडतो का? आम्ही किती दिवसापासून घरकुल तुम्हाला मिळत नाही? मिळतच नाही, आतापर्यंत मिळालं नाही. माझ्या वडिलाच्या काळापासून आमच्या घरामध्ये एकाही कुटुंबामधून एकाही लेख आम्हाला मिळालं नाही. मी 2005 ते 2005 सरपंच होतो, त्यावेळेस माझ्या हाताने जेवढे घरकुल वाटप केलेत केले. आता अधिकारी काय म्हणतात की तुम्ही सरपंच असतेवेळेस तुम्ही काय केलं मला सांगा. मी काय स्वतः हिसकाडून घ्यायचं का? कोणाचा लाभ आलेला मी घ्यायचा का? आज सुद्धा आता ग्रामसेवक म्हणजे तुम्ही सरपंच होत्या तुम्ही करावं की नाही. मी म्हणू का हिसकाडून घेऊ का? तुमचं घरकुलाचं नाव काय येत नाही? नाव काय येत नाही हेच प्रश्न येते. मी पुष्कळ वेळेस विचारलं की माझं नाव काय येत नाही. इतके वेळेस असता माझ्या घराची परिस्थिती अशी असता. म्हणजे तुम्हाला फोटो दाखवतो माझ्या घराची. शिवसाहेबांनी सांगितलं की एक फोटो काढून शिनं मला पाठवा. हे बघा माझ्या घराची, हे बघा हे फोटो, हे बघा हे फोटो. हे पत्र आलेलं शिवसाहेब सांगितलं होतं की पत्र फोटो काढून शिनं मला पाठवा. मात्र माझ्यानं जाणं झालं नाही. हे माझ्या घराची परिस्थिती आहे. पहिल्यापासून अशीच माझी पत्राची परिस्थिती. आता कुशीनं पूर्ण पोकळ केलेलं आहे. घरात मध्ये राहायचा का नाही, बाहेर केलं हवा वाऱ्यानं असे पूर्ण झोपडं मोडून केलं. त्यांच्याकडून उत्तर काय येते अधिकाऱ्याकडून, ग्रामसेवक असतात पंचायत समिती? नाही नाही, उत्तर त्याचं एकच, आमच्या हातात नाही. पंचायतलाच विचारा. पंचायत म्हणली, सरपंचाला म्हणलं, हे आमच्या हातात नाही. हे वरही वरूनच व्हायले हे आम्हाला काही माहीत नाही. अहो वरून म्हणजे का आकाशातून पडालंय का मला सांगा. की आता जावं कोणाकडे? कलेक्टर साहेबाकडे गेलो, शिवसाहेबाकडे गेलो, DRD ऑफिसला गेलो. चौकून पत्र आलेले ते यायला ग्रामसेवक दखल घेत नाही, चौकशी करीत. कोण ग्रामसेवक? आता ग्रामसेवक आधीच ना चार्जला देशमुख म्हणून आले, त्याच्या हातात काही नाही. हे जे केंद्रे आणि ऑपरेटर पंचायतचे ऑपरेटर ऑपरेटर हां पंचायत समिती अर्धापूर हे जे आहेत ते यादीमधले नावं त्याच्या मनानं वगळतात, वरीखाली होतात, काय होतात हे पता लागू देत नाहीत. ग्रामसभा भरली, ग्रामसभामध्ये मोजके माणसं असले की फक्त विषय काहीच मांडायचा नाही, फक्त त्या चपराशाला बोलवायचं, पूर्ण सह्या घ्यायच्या आणि त्याच्या मनानं प्रोसेडिंग लिहून त्याच्या मनानं कोणाला घरकुल द्यायचे आणि कोणाला नाही त्याच्या मनावर. बरं, तुम्ही सांगताय की 2005 घरकुलाचा तुम्ही पाठपुरावा केला करताय. दोन पासून सध्या गावामध्ये कोणाला घरकुल मंजूर झाले का? हा गाय झालेच ना, झालेले. तुमचंच नाव येत नाही? माझं घरकुलमध्ये आतापर्यंत नाव येत नाही आणि आलं नाही. 2021-22 कालावधीत ओपनचे 3 आले. मी म्हणलो बा ओपनचे 3 कोण आहेत आम्हाला यादी द्या. ते ऑपरेटर म्हणते मला माहीत नाही, BDO मॅडम म्हणतात मला माहीत नाही, वरून यादी आली आम्हाला माहीत नाही, सरपंच म्हणतात आम्हाला माहीत नाही. हे कारण काय? आम्ही जावं कुठं? आपण बघू शकतो घरी बालाजी जगताप आहेत अर्धापूर तालुक्यातून, तालुक्यातील देळूक हे गाव आहे. अक्षरशः त्यांचं मातीचं घर आहे, घुशीनं भुसभूस घर केलंय. पावसाळ्याचे दिवस मधून पावसाळ्याचे दिवस आहे, पण आपण पाहू शकतो बालाजी जगताप यांचं कुटुंब कशा अवस्थेत या ठिकाणी राहत असेल हेच पाहता. आणि बालाजी जगताप यांची अर्धापूर पंचायत समिती कार्यालयाला असेल, गटविकास अधिकाऱ्याला असेल विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर घरकुल हे मंजूर करून द्यावं. कारण त्यांची आता आपल्याला पाहू शकतो की एकदम बिकट परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. मी तुम्हाला बालाजी जगताप यांच्या घरामध्ये जिथे मातीचं घर आहे त्यांचं, त्यांना घरकुल मंजूर झालं नाही आहे, काय अवस्था आहे आपण पाहूया. आपण
त्यांच्या घरामध्ये घुशीने अक्षरशः भुसभूस करून टाकलेले घर. या ठिकाणी बघा खड्डा पडलाय. घुशीने खड्डा करून टाकलाय. अत्यंत बिकट परिस्थिती या ठिकाणी बालाजी जगताप यांची आपल्याला पाहायला मिळते. 2005 पासून बालाजी जगताप हे पाठपुरावा करतात पण त्यांना अजून घरकुल मंजूर झालं नाही. आपण बघू शकता घुशीनं सगळं घर हे भुसभूस करून टाकले. जिकडे तिकडे मातीच माती दिसते. पावसाळ्याचे दिवस आहेत, कसे दिवस हे काका काढत असतील त्यांचं त्यांना माहीत. आणि पंचायत समिती आणि गटविकास अधिकारी या ठिकाणी बिलकुल लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना घरकुल मंजूर करून द्यावं. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.